हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी मोर फैक्ट्स अबाउट लाइन्स ऑफ फोर्स. ऑलरेडी वी हैव कंप्लीटेड डेफिनेशन ऑफ लाइन्स ऑफ फोर्स, मीन्स टोटल कंसेप्ट वी हैव कंप्लीटेड. स्टिल सम फैक्ट्स अबाउट द लाइन्स ऑफ फोर्स दैट वी आर गोइंग टू सी. वी हैव सीन डेफिनेशन as well as characteristics of lines of force we have completed. Now here question may be asked, draw the picture diagram for this situation, for this condition. Mag eka condition sathi he picture draw kara, ek mark 2-3-4 marka sathi suddha vicharla gelela prashna, ekdam sopa. Ata baka lines of force ड्यू टू पॉजिटिव चार्ज, हा पॉजिटिव चार्ज आहे प्लस क्यू. आता त्याच्या लाइन्स ऑफ फोर्स कशा असतात? पॉझिटिव्ह असतील तर आउट गोइंग असतात. म्हटलंय ना, पॉझिटिव्ह चार्ज. अरे हो की नाही, समजतंय की नाही? पॉझिटिव्ह चार्ज पासून, आता समजा ही चार्ज्ड बॉडी, पॉझिटिव्हली चार्ज्ड बॉडी, इच्यावर सो मेनी पॉझिटिव्ह चार्जेस ऑन द सरफेस आहेत. मग हे चार्जेस तिथं टिकून राहतात का? नाही. लक्ष आहे का? मग ह्या बॉडीवरून हे चार्जेस असे उड्डाण करतात, ह्या सरफेसला परपेंडिक्युलर उड्डाण करतात. उड्डाण करतात म्हणण्यापेक्षा दुसरं कोणीतरी इलेक्ट्रॉन घेण्यासाठी रेडी असते. या नेचर मध्ये मी सांगितलं, सो मेनी मिनरल्स, सो मेनी मेटल्स, सो मेनी नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. तर ज्यांना इलेक्ट्रॉन लागणार आहे ती इलेक्ट्रॉनच्या शोधात असतात. मग या बॉडीकडून ते ऍक्सेप्ट करू शकतात, मे बी पॉसिबल. एअर मॉलिक्युल्स ऑल्सो, एअर इज ऑल्सो वन ऑफ द मॅटर. मग इथं पॉझिटिव्ह कडून हे लाईन्स जाणाऱ्याच असतात, म्हणजे डोनर असतात. आणि निगेटिव्ह चार्ज जो असतो काय? ऍक्सेप्टर असतो, म्हणजे घेणारा असतो. म्हणजे लाईन्स त्याच्याकडे येतात आणि या लाईन्स त्याच्याकडून दुसरीकडे जातात. हा मेन फरक अगोदर सांगितलेलाच आहे, बट स्टील आय एम गोइंग टू रिपीट. मग याला आयसोलेटेड चार्ज म्हणतात, एकटे म्हणजे आयसोलेटेड. आणि डबल असतील तर काय असेल ते पण बघणार आहेत आपण. लक्ष द्या, एकदम सिंपल. तुम्हाला जर ड्रॉ लाइन्स ऑफ फोर्स फॉर पॉझिटिव्ह चार्ज क्यू, ड्रॉ लाइन्स ऑफ फोर्स फॉर पॉझिटिव्ह चार्ज क्यू, आयसोलेटेड चार्ज झाला. मग हे ड्रॉइंग केलं आणि त्याला नुसतं लेबल करून दिलं की या लाईन्स आहे लाइन्स ऑफ फोर्स ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज, बस एक मार्क द्या. हा लक्ष थांबवूया. आता दुसरा, हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, लाइन्स ऑफ फोर्स ड्यू टू निगेटिव्ह चार्ज, काय फरक दिसतोय दोघांमध्ये? पॉझिटिव्हच्या आउटगोइंग आणि निगेटिव्हच्या इनकमिंग, बरोबर. आता दुसरं पेअरचं बघूया. जर पेअर राहील पण ती पेअर कशी? डिससिमिलर चार्जेस. डिससिमिलर म्हणजे डिफरंट, एक पॉझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह. मग आता लाइन्स ऑफ फोर्स ड्यू टू अपोजिट चार्ज, हा पॉझिटिव्ह तिकडे पण असेल, निगेटिव्ह इकडे पण असेल, पण पॉझिटिव्ह कडून नेहमी जाणाऱ्याच असतात. हे बघ, ते इकडे, आता इकडे कोणीतरी असेल निगेटिव्ह, मग त्याच्याकडे हा सेंड करेल बाकीच्या. इकडे पण निगेटिव्ह, याला पण थोडस खायला द्या, त्याला पण द्या. हा निगेटिव्ह ऍक्सेप्टच करेल म्हणजे एन कमी घेईल, पण निगेटिव्ह कडे एन कमी, ह्या पण इकडचे एन कमी घे, तिकडे पॉझिटिव्ह वगैरे कोणी असेल देणारा डोनर, त्याच्याकडच्या लाईन्स इकडे येणारे असू शकतात. म्हणजे निगेटिव्ह म्हटलं चार्ज तर एन कमिंगच समजायचं, आणि पॉझिटिव्ह म्हटलं तर आउट गोइंग. हे बघा, हे बाहेर जात आहे, समजलं? हे पेअर ऑफ डिसिमिलर चार्जेस, हे पेअर ऑफ सिमिलर चार्जेस. हा बघा, दोन टाईपचे पेअर पॉसिबल आहेत ना, एक पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह, एक तर दोघं पॉझिटिव्ह, एक तर दोघं निगेटिव्ह. मग हे समजलं? आता पेअर ऑफ
सिमिलर चार्जेस हाँ हे डिसिमिलर पण म्हणतात अपोजिट चार्ज डिसिमिलर पण प्रश्न मध्ये येऊ शकतो तेवढं तुम्हाला समजून घ्यावं लागेल समजेल ना तेवढं कारण लँग्वेज बदलू शकते थोडस आता हे दोघं पॉझिटिव्ह आहेत दोघं पॉझिटिव्ह मध्ये काय असतं रिपल्शन बरोबर रिपल्शन असतं म्हणून याने सेंड हे दोघही सेंड करण्याचं काम करतात डोनेट करण्याचं काम करतात पण हा डोनर आहे पण याला गरज नाही ना किंवा हा पण डोनर आहे पण याला गरज नाही दोघं देत आहे मग रिपल्शन कसं होतं याला टर्न ऑन होतं समजलं दोघं सेम असले तर याला हा दोघं सिमिलर आहेत दोघं डोनर आहेत हाँ आता हे कुठे जाण्याची शक्यता आहे निगेटिव्ह कडे जर जवळपास कोणी असेल निगेटिव्ह तर त्याला तोडे निगेटिव्ह अट्रॅक्ट करेल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह डोनेट करेल निगेटिव्ह समजलं आता हे दोघं निगेटिव्ह आहे यांच्या लाईन्स आउटगोइंग नसतात काय फरक आहे बघा या बुक मध्ये पण मिस्टेक केलेली पण तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये करेक्ट डायग्राम आहे हा इथं पण मिस्टेक केली होती त्याने मायनस क्यू ला एन कमिंग पाहिजे ती इथं आउट गोईंग दाखवलेल्या पिक्चर दाखवलो मी तर हे दोघं निगेटिव्ह आहेत हे एन कमिंग आहे हे कुठून पण येत असते दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्ज कडून इकडे पण दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्ज कडून पण हे सेम आहेत ना मग ते येताना पण रिपल्शनच दाखवतात वाकडे झाले कर्व झाले हा मग हे काय ऍक्सेप्टच करतायत ना नाही नाही ना हा पण भुकेला आहे हा पण भुकेला आहे मग आलं म्हटलं तर हा म्हणेल मला द्या तो म्हणेल मला द्या बरोबर तर हे लाईफ असेल तर रिपल्शन होतो कसो या लाईफ एकमेकांना रिपल करताय असं फक्त एन कमिंग असतील इथं हा लक्षात ठेवा निगेटिव्ह आता पुढची फॅक्ट इम्पॉर्टंट आहे लाईन्स ऑफ फोर्स टर्मिनेट ऑन ए कंडक्टर तर टर्मिनेटचा मीनिंग सांगितला होता मी एंड ऑन टर्मिनेट होणे म्हणजे अंत पावणे तिथं संपणे टर्मिनेशन लाईन्स ऑफ फोर्स टर्मिनेट ऑन ए कंडक्टर हा कंडक्टर आहे हा एक कंडक्टर आहे रॉड आहे काही पीस ऑफ मेटल आहे कंडक्टर म्हणजे मेटलच आहे नॉन मेटल्स नाही मग ह्याला जर का आपण चार्जेस दिले कंडक्टरला तर ह्या लाईन्स त्याच्या पर्यंत पोचतील पण त्या परपेंडिक्युलरच पोचतील निघताना पण परपेंडिक्युलरलीच जातील येताना पण परपेंडिक्युलरलीच येतील म्हणजे इथं 90 अँगल असतो त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल असं दिलं होतं की आपल्याकडे काठी आहे काठी कुठेही टेका जमिनीवर आणि तिला शेवटी कुठं डायरेक्शन दाखवाय ती काठी अर्थच्या सेंटरला जाईल कुठेही तुम्ही काठी टेका अर्थ आपण बरोबर सेंटरकडे दाखवेल ना मग तसा प्रकार आहे की इथं हे फिक्स परपेंडिक्युलरली निघताना पण आणि येताना पण परपेंडिक्युलरलीच येतात फक्त जिथं फील्ड जास्त कमी असेल तिथं ह्या क्राऊडी बनतात क्राऊड म्हणजे गर्दी करतात आणि दूर जातात ते वाईडली स्पेस्ड होतात समजलं दूर हा सोशल डिस्टन्स हा बरोबर कोरोनाचा फायदा झाला म्हणजे सोशल डिस्टन्स समज काय हा समजलं नाही आता जर लाईन्स या इकडून आल्या तिकडून आल्या कंडक्टरवर कंडक्टर हा नॉन कंडक्टर इन्सुलेटर नाही पण त्या आरपार नाही जाऊ शकत ना कारण कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपण असं शिकलो की लाईन्स ऑफ फोर्स डू नॉट पास थ्रू कंडक्टर बट दे कॅन पास थ्रू इन्सुलेटर झाले की नाही कॅरेक्टर मग कंडक्टर मधून ते आरपार जाऊ शकत नाही बाहेरच्या बाहेर सर्फेसवर रेंडरिंग करतात रेंडरिंग करणे म्हणजे रेंगाडणे राहणे फिरणे रोमिंग करणे
मग मध्ये चार्जेसच नाहीत तर फिल्डर राहील का? आता हे या ज्या लाईन्स आहेत हे फील्ड आहे, या चार्जच्या अराउंड हे फील्ड आहे. काय आहे फील्ड? समजलं काय? थोडस टेन्शन नका. इंग्रजीचा तास मला दिलेला आहे हे बघा, तुम्ही टेन्शन नका, डोंट वेस्ट अवर टाइम. बघा इंटेन्सिटी, आता इंटेन्सिटी म्हणजे काय? प्रखरता. प्रखरता आता एक छोटासा विस्तव आहे. विस्तव माहिती की नाही? कोळशाचा पापड पाहता एक छोटा तुकडा आणि एक मोठा तुकडा आहे. कोण जास्त स्ट्रॉंग आहे? हा मोठा. मग तस चार्जेसला आपण छोटे मोठे असतील त्यांचे मॅग्नेट्यूड, एक कोणी एक कुलमचा, कोणी पाच कुलमचा, कोणी वीस कुलमचा, तर मग काय त्यांची इंटेन्सिटी तशी तशी मॅग्नेट्यूड नुसार जास्त असेल. मग इंटेन्सिटी म्हणजे त्याची तीव्रता. मग जिथं जास्त लाईन्स गर्दी करतात, क्राऊडी असतात, तिथे इंटेन्सिटी जास्त, आणि जिथं दूर असतात तिथं कमी. बी ला इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इज मोर ऍट पॉइंट ए. ह्या पॉइंटला, ए म्हणजे इथंच नाही, हे पूर्ण ए पॉइंटला, हा हे ए पॉइंट ए सारखे. अँड लेस ऍट बी, मोर लाईन्स क्रॉस द एरिया ऍट ए. हा मोर लाईन्स ए ला क्रॉस करतात सेम एरिया ऍट बी. बीच्या ठिकाणी लाईन्स ची संख्या कमी आहे म्हणजे दूर दूर आहे. दूर दूर असतील तर फील्डर वीक, जवळ असतील तर फील्ड इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रॉंग. मॅग्नेटचं पण तसंच आहे आणि चार्जेसच पण तसंच आहे. याला डायपोल म्हणतो. काय म्हणतात त्याला? डायपोल. दोन पोल, दोन ध्रुव, एक पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह. मॅग्नेटला पण डायपोलच म्हणतात, एक नॉर्थ पोल एक साऊथ पोल, बरोबर. आता हा क्वेश्चन एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे बघा. इफ टू लाईन्स ऑफ फोर्स इंटरसेक्ट किंवा क्रॉस ऍट वन पॉइंट, ह्या पॉइंटला ह्या दोन लाईन्स ने क्रॉस केलं, व्हॉट डज इट मीन? याचा अर्थ काय होत असेल? द प्रॉपर्टी, सॉरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईन्स ऑफ फोर्स इज दॅट नो टू लाईन्स नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. आहे की नाही कॅरेक्टरिस्टिक्स? हा बघा, ते आय एम पी आहे, मी सांगितलेलं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. तर दोन लाईन्स एकमेकांना कधीच छेदून म्हणजे इंटरसेक्ट करत नाही, ते पॅरलली मूव्ह होतात. कारण त्यांच्यामध्ये जे निघालेले आहेत ते पॅरल का जात असतील? कोण सांगते त्या पॅरल का जात असतील? नाही, इंटरसेक्ट का होत नाही? का होत नाही? अरे साधी गोष्ट आहे, पॉझिटिव्ह पासून या इमर्ज झाल्या, निघाल्या, मग हा शक्ती देत आहे. हा या दोघांचं प्रॉपर्टी सेम आहेत ना, लाईक आहेत, त्या लाईक आहेत म्हणून लाईक चार्जेस रिपेल. याच्यामध्ये लाईन्स ऑफ फोर्स ची डेफिनेशन काय? द पाथ अलॉंग विच ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज मूव्स. असा रस्ता की ज्या रस्त्याने युनिट पॉझिटिव्ह चार्ज मार्गक्रमण करतो. मग हा पण युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पण युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यापेक्षा हा मोठा चार्ज. मग या दोघांमध्ये सारखा चार्ज आहे ना, लाईक चार्जेस रिपेल, बरोबर, रिपेल तर करतीलच ना, म्हणून त्या क्रॉस करत नाही ही प्रॉपर्टी. पण जर क्रॉस होतायत असं जर म्हटलं आपण, तर बघा, इफ टू लाईन्स ऑफ फोर्स क्रॉस इंटरसेक्ट ऍट वन पॉइंट, व्हॉट डज इट मीन? तर याचा अर्थ काय होतो? तर बघा, इफ टू लाईन्स ऑफ फोर्स इंटरसेक्ट ऍट वन पॉइंट, इट वुड मीन दॅट. याचा अर्थ असा होईल, काय होईल? जर दोन लाईनने एकमेकींना क्रॉस केलं तर याचा अर्थ असा होईल की त्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दोन दिशांना आहे. काय? बघा, दॅट मीन दॅट इलेक्ट्रिक फील्ड हॅज टू डायरेक्शन ऍट अ सिंगल पॉइंट. याचा अर्थ काय होईल? एकाच पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डच्या दोन दिशा आहेत. पण असं कधीच नसतं, इलेक्ट्रिक फील्ड हे एकाच डायरेक्शनला असत, कोणत्या तरी एकाच डायरेक्शनला असत. याचा अर्थ ह्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड इकडे पण आहे या डायरेक्शनला,
या डायरेक्शनला पण आहे म्हणजे एकाच पॉइंटला दोन डायरेक्शनला इलेक्ट्रिक फील्ड आहे. इट इज नॉट पॉसिबल, इट इज कॉन्ट्राडिक्टरी. कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे काय? ऐकलाय शब्द? विरोधाभास. आता प्रॉब्लेम समजलं. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फील्ड ई काढायचे आपल्याला. काय काढायचे? ई. कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए चार्ज ऑफ, एक चार्ज आहे आणि तो मायनस आहे, प्लस पण असू शकतो. मग हा मायनस चार्ज इतक्या कुलम्सचा, मायनस 8×10⁻¹ कुलम्स एवढा मॅग्नेट्यूडचा चार्ज आहे ऍट अ डिस्टन्स ऑफ. हा चार्ज आहे मायनस क्यू. हा मायनस क्यू काय आहे? चार्ज आहे. आणि याच्यापासून 5 सेंटीमीटर जे अंतर आहे तिथं इलेक्ट्रिक फील्ड ची तीव्रता किती असते? जवळ घेतली तर जास्त असते, कारण आर कमी तर ई जास्त, आर जास्त तर ई कमी. रिवर्स, सॉरी, रेसिप्रोकल रिलेशनशिप. मग 5 सेंटीमीटर वर किती शेक लागेल असं समजा. शेकोटी पेटवलेले आहे, इतक्या अंतरावर चेक करा किती शेक लागेल. मी इतक्या अंतरावर चेक करा किती शेक लागेल. तसं चार्ज पासून 5 सेंटीमीटर वर फील्डची इलेक्ट्रिक फील्ड किती असेल ते काढा. समजलं? ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम इट. फ्रॉम इट मीन्स फ्रॉम चार्ज. ओके, आता गिवन चार्जची व्हॅल्यू दिलेली आहे क्यू, डिस्टन्स दिलेले आर, आर म्हणजे डिस्टन्स. हे फक्त सेंटीमीटर मध्ये, त्याला मीटर मध्ये कसं करतात? डिवाइड बाय 100 म्हणजे मल्टीप्लाय बाय 10⁻². समजता येत नाही. आता चार्ज आणि डिस्टन्स आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायचे दोन फॉर्म्युले आहेत. हा पण एक आहे 1/4πε₀Q/r² आणि हा पण एक फोर्स पर युनिट चार्ज. डेफिनेशनच पाहिजे आपण इलेक्ट्रिक फील्डचे. आणि त्याचं युनिट काय आहे? न्यूटन पर कुलम आहे. कुणाचं? ईचं युनिट न्यूटन पर कुलम आहे. हा न्यूटन पर कुलम कशामुळे? या फॉर्म्युल्यावर. आणि ते तिथं दिलेलं आहे म्हणून मला सांगावं लागला हा फॉर्म्युला. हा वापरायचा का नाही? कारण फोर्स आणि चार्ज दिलं तेव्हा हा वापरायचा, पण चार्ज आणि डिस्टन्स दिलं तेव्हा हा वापरायचा. कारण याची व्हॅल्यू माहिती असते आपल्याला. 1/4πε₀ टोटल किती? 9×10⁻¹ क्यूची व्हॅल्यू ही, आरची व्हॅल्यू ही, त्याचा स्क्वेअर. बस कॅल्क्युलेशन करा जे आन्सर मिळेल. ओके, काढता येईल की नाही? बर, आता ही किती आलं? मग इतके न्यूटन कुलम. हे युनिट जर तुम्ही विसरून गेले फक्त इतकं आन्सर बरोबर आहे तर अर्धा मार्क कट होतो. माहिती का तुम्हाला युनिट? आन्सर विथ प्रॉपर युनिट 1 मार्क, याला फुल मार्क येत असतो. पण हेच हे राहील, हे लिहायचं राहून गेलं अर्धा मार्क केलं. समजून घ्या फॉर्म्युला मेन आहे. किमती पण टाकायला पाहिजे. काही जण डायरेक्ट फॉर्म्युला लिहायच्या विसरून जातात, किमती टाकतात ते आन्सर काढतात. असं नको व्हायला. स्टेप बाय स्टेप दिसलं पाहिजे तुम्ही कसं सॉल्व्ह केलं का दुसऱ्याच्या बघून बघून लिहिलं मग असं पण मिनिंग होऊ शकतो. समजलं? आता एक कुलम, एक कुलमचे 10⁶ इतके पार्ट करा. 10⁶ म्हणजे काय आहे? 1000×1000 किती होतील तितके पार्ट्स करा. एक कुलम किती असतो आपल्याला माहिती, सांगितलं की नाही? 1 कुलमची डेफिनेशन, युनिट चार्ज. इतके पार्ट करा, त्याच्यात सेम पार्ट करा, त्याच्यातला एक छोटासा पार्ट जो असेल तो असेल 1 μC. याचा मिनिंग असा होतो. समजला? याचा मिनिंग किती पार्ट करायचे? हा 1/10⁹ म्हणजे एका कुलमचे 10⁹ म्हणजे 1000×1000×1000. समजलं? इतके पार्ट. मग हा तर अजून लहान असेल आणि हा तर अजून त्याच्यापेक्षा लहान. किती पार्ट करा? 1000×1000 किती वेळेला? 4 वेळेला. 10³ किती झाले? 10⁻¹ असा आहे याचा अर्थ. समजलं? याला पिको कुलम म्हणतात. सगळ्यात लहान चार्ज, सगळ्यात लहान. हा समजलं? ओके, आवड शिकाय.